नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमानच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. कंपन्यांनी दिलेला निधी स्मारकाला वापरून काय फायदा? शरद पवार यांचा सरकारला सवाल. पुण्यातील नवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी केली वंचित मुलांसोबत दिवाळी साजरी. दिव्यांच्या प्रकाशात शनिवारवाड्याचं लोभस रूप पाहण्यासाठी पुणेकरांनी केली गर्दी. आणि ऐन दिवाळीत आलेल्या पावसामुळे तिघांवर काळाचा घाला. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, सुख समृद्धी लाभो तुम्हाला या दिवाळी सणाच्या. तुम्हाला दिनमान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आता बातम्या सविस्तराने. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला केलेल्या खर्चाचा लेखाजोखाच पवारांनी मांडलाय. ज्या कंपन्यांकडनं हा निधी घेतलाय तो निधी केंद्र सरकारने सामाजिक कार्यात वापरणं गरजेचं असताना तो निधी स्मारकाला वापरून काय साध्य केलं असा खडा सवालच पवारांनी उपस्थित केलाय. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित कामगार परिषदेत बोलत होते. वल्लभभाई पटेल यांचं गुजरातमध्ये स्मारक केलं आनंद आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी खासदा खाल्लेले आहेत या लढाऊ नेत्यांचं त्या ठिकाणी तुम्ही स्मारक करता त्याला पाठिंबा आहे. 3,500 कोटी खर्च करून स्मारक उभारलं, सरकारकडे पैसे नाहीत, पैसे आणले कुठून असा प्रश्न उपस्थित करून त्याची आज यादी प्रसिद्ध झाल्याचं म्हणाले. यामध्ये इंडियन ऑइल कंपनी 900 कोटी, ऑइल अँड नॅशनल गॅस कंपनी कमिशन 500 कोटी, भारत पेट्रोलियम 450 कोटी, हिंदुस्तान पेट्रोलियम 250 कोटी, ऑइल इंडिया 250 कोटी गॅस, अथॉरिटी ऑफ इंडिया 250 कोटी, पॉवर ग्रिल कंपनी 125 कोटी, मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गुजरात 100 कोटी, इंजिनियर्स इंडिया 50 कोटी, पेट्रोलेट इंडिया 50 आणि आणखीन एका कंपनीचे 6 कोटी या कंपन्यांचा सहभाग असल्याचं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. की मोठ्या लोकांची स्मारक तर आमची काही तक्रार नाही. वल्लभभाई पटेलांचं गुजरातमध्ये स्मारक केलं आनंद आहे आम्हाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेल्या या लढाऊ नेत्याचं स्वतः ठिकाणी तुम्ही स्मारक करता आमचा त्याला पाठिंबा आहे. पण स्मारकाला किती पैसे खर्च करावे? किती पैसे खर्च केले? 3,500 कोटी. 3,500 कोटी रुपये खर्च करून स्मारक आहे. सरकारकडे पैसे नाही, पैसे आणले कुठून? त्याची यादी आज प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये इंडियन ऑइल कंपनी 900 कोटी, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी कमिशन 500 कोटी, भारत पेट्रोलियम 450 कोटी, हिंदुस्तान पेट्रोलियम 250 कोटी, ऑइल इंडिया 250 कोटी, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया 250 कोटी, पॉवर ग्रीड कंपनी 125 कोटी, मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गुजरात 100 कोटी, इंजिनियर्स इंडिया 50 कोटी, पेट्रोलेट इंडिया 50 कोटी आणि आणखीन एका कंपनीचे 6 कोटी. ह्या कंपन्या कोणाच्या आहेत? सगळ्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत. या केंद्र सरकारच्या कंपन्याकडून तुम्ही 3,500 कोटी करता. हे पैसे कशासाठी आहेत? एक कायदा केला पार्लमेंटमध्ये आम्ही की ज्या कंपन्यांना चांगला नफा होतो त्या कंपन्यांनी आपली कंपनी वाढवावी, कामगारांचं हित वागावं, त्याबरोबर त्या भागातल्या लोकांच्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काही रक्कम काढली पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी ही त्या कंपन्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि त्याप्रमाणे त्या नावाखाली या सगळ्या सरकारी कंपन्यातून आज हा पैसा काढला, त्या ठिकाणी पुतळा उभा केला. केंद्र सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, गुजरात सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, महाराष्ट्र सरकारने पैसे द्यायला पाहिजे होते, देशातल्या प्रत्येक राज्याने थोडं थोडं हातभार लावला असता तर समान हिंदुस्थानचा हातभार एका महत्त्वाच्या नेत्याच्या स्मरणाच्यासाठी लागल्याचं समाधान आणि इतिहास त्या ठिकाणी झाला असता. पण सरकारी मालकाच्या कंपन्या या तुम्ही दुबया करणार आणि त्यातले पैसे बाजूला काढणार अशा कामाच्यासाठी करणार ही गोष्ट कितपत योग्य आहे
याचा विचार करण्याच्या बद्दलची वेळ नक्की आलेली आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ह्याचा प्रत्येक निर्णय आज दिसतो हा केंद्र सरकारचा निर्णय हा कामगारांच्या सामान्य माणसाच्या हिताचा आहे असं दिसत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला सामुदायिक शक्ती ही मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. देशात राज्यात सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी पाहुण्यांना बोलावून फराळाचा आस्वादही दिला जातोय. पण जे रस्त्यावर आपला संसार थाटून बसलेले असतात अशा लोकांच्या मुलांना दिवाळीचा आनंद दिलाय तो पुण्यातील नवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी. पाहूयात वंचित मुलांनी साजरी केलेली ही दिवाळी. गेल्या 7 वर्षापासून पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने शहरातील फुटपाथवरील गरीब मुलांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी कार्यकर्ते मुलांना तेल उठणे लावून त्यांना आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना नवीन कपडे आणि फराळ फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. वंचित मुले हे फुटपाथवर भटकत असतात, प्रसंगी फुगे विकून आपल्या आई वडिलांना मदत करतात. अशा मुलांना दिवाळी सणही साजरा करणं शक्य नसते, त्यामुळे हा उपक्रम पुणे नवरात्र महोत्सव समितीने केला आहे. सर्वप्रथम सर्वांना पहिल्या आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या गोभारसच्या हार्दिक शुभेच्छा. की आपण पाहिलं असेल की रस्त्यावर जात असताना आपण चौकाचौकामध्ये अभिमानाने तिरंगाचा झेंडा घेऊन जो मुलगा आपल्याला देत असतो, विकत असतो, फुगे विकत असतो, आपल्याला लागणाऱ्या वस्तू विकत असतो, खऱ्या अर्थानं जो कष्ट करतो आणि ज्याला खरी कमाई म्हणली जाते त्या मुलांना दिवाळी काय हे माहितीच नसतं. या अर्थाने आम्ही गेले 7 वर्षापासून हा उपक्रम आम्ही केलेला आहे चालू. की दिवाळी ही सर्वांनी मिळून एकत्ररित्या सर्व धर्म समभाव सर्व विचार पैसा अडका बाजूला ठेवून ही दिवाळी केली पाहिजे. या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी करतो. आपण पाहिलं असेल की आत्ता आम्ही या मुलांना उटणं लावतो, तेल लावतो, त्यांना आंघोळ घालतो, चांगल्या साबणाने आंघोळ घालून नवीन नवीन कपडे खाऊ फराळाचं पदार्थ देत असतो. पुण्याचे वैभव असलेल्या शनिवारवाड्याच्या परिसरात पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात शनिवारवाड्याचे लोभस रूप पाहण्यासाठी गर्दी केली आहे. निमित्त होतं ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेल्या 17 वर्षापासून चैतन्य हास्य क्लबच्या वतीने शनिवारवाड्याच्या परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. या दीपोत्सवाची सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे प्रत्येकाने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी आणि आयुष्यात नेहमी सकारात्मक राहून काम करावं या उद्देशाने हा दीपोत्सव चैतन्य हास्य क्लब करत आहे. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या उत्साह सहभाग घेतलाय. पाहूया दिव्या प्रकाशात शनिवारवाड्याचं हे लोभस रूप. बातमी आहे. ऐन दिवाळीत आलेल्या पावसाने तिघांवर काळाचा घाला घातलाय. पुण्याच्या कामशेत येथील 3 शेतकऱ्यांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. 2 स्वतंत्र घटनांमधील मृतांची नावे पुढील प्रमाणे आहेत. खंडू शिरसाट, शोभा शिरसाट आणि सुनंदा कचरे अशी नावं आहेत. भावकीतल्या खंडू आणि शोभा हे दोघे त्यांच्या नेसावे गावातील शेतात गेले होते. आपापल्या शेतात काम सुरू असतानाच पाऊस आला म्हणून दोघांनी एका झाडाचा आसरा घेतला. तर कचरेवाडी गावातील सुनंदा या पावसाच्या भीतीनं शेतातील भाताचा पेंडा झाकत होत्या. याच घाईत सायंकाळी विजांचा कडकडाट झाला आणि विजेने तिघांना गाठलं. सुनंदा यांची उजवी बाजू पूर्ण जळाली आहे तर झाडाखाली थांबलेल्या खंडू यांच्या हातावर आणि शोभा यांच्या पाठीमागून खांद्यावर वीज पडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. कामशेत पोलीस आणि मावळ तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तिघांच्या मृत्यूने 3 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, सुख समृद्धी लाभो तुम्हाला या दिवाळी सणाच्या तुम्हाला दिनमान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम.
लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. घेऊन दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळूनी गंध मधुर उठण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठुनी मुहूर्त दिवाळी सणाचा. या दिवाळी सणाच्या दिनमान न्यूज कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांचे सक्षमीकरण, व्यवस्थापन आणि संघटन करता कार्यरत असलेल्या महा NGO फेडरेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे महात्री पुलाजवळील सिद्धी बॅकवेट हॉल येथे नाते समाजाशी दान उत्सव 2018 या अभियानातील दुसरा टप्पा दान उत्सवाच्या माध्यमातून पार पडलाय. या कार्यक्रमात यवतमाळ येथील रसिकाश्रय संस्कृती कला आणि बहुउद्देशीय संस्था घाटनजी, प्रार्थना फाउंडेशन, स्नेहवन भोसरी, ज्ञानशक्ती विकास वाहिनी मंच, जीवनदान अपंग सामाजिक शिक्षण संस्था खंडाळा, ॲबनॉर्मल होम पुणे या संस्थांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपातील मदत देण्यात आली, कलाकार अमे डबली आणि सहकलाकारांनी भजन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केलाय. कार्यक्रमाचे आयोजक आणि रसिकांच्या अग्रस्थ आमदार मेधा कुलकर्णी यांनी घाल घाल पिंगावाऱ्या, माझ्या परसात माहिरी जा, सुवासाची करबरसात हे गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली आहे. घाल घाल पिंगावाऱ्या, माझ्या परसात माहेरी जा, सुवासाची करबरसात माहेरी जा, सुवासाची करबरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. विसरली काग भादव्यात वर्ष झाल, माहेरीच्या सुखा लाग मन आसवल. दीपावली निमित्त सुमारे 6 संस्थांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपातील मदत या निमित्ताने देण्यात आली आहे. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी, श्वेता शालिनी, संदीप खर्डेकर, फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची कमलपुष्प पाकळ्यांनी आकर्षक आणि मनमोहक अशी सहस्त्रदल कमळाची सजावट करण्यात आली आहे. रंगबिरंगी आकाशकंदील दिव्यांच्या प्रकाशात चमकणारी काचेची झुमरे, वेगवेगळ्या रंगाच्या पंत्या लावण्यात आल्यात. या दीपोत्सवानिमित्त भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी शास्त्रीय संगीतातील गायक आनंद भाटे आणि संजीव अभ्यंकर यांनी बाप्पांचे दर्शन घेतले आणि भाविकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. हा एक खूप चांगला योग आला आहे. दिवाळी आज वसुबारस आहे आणि पहिल्याच दिवशी बाप्पांचं दर्शन आणि आशीर्वाद, तर हा खूप चांगला योग जुळून आलेला आहे असं मला वाटतं. तमाम गणेश भक्तांना यंदाच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. अंधकाररूपी तिमिराच्या
वर मात करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव, हा प्रकाशोत्सव हा गणरायांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक आनंदरूपी प्रकाश घेऊन येवो ही सदिच्छा. जसं चित्त व्हायला पाहिजे तसं नेहमीच दगडूशेठ हलवाई गणपतीचे मूर्ती बघताना होत अगदी लहान वयापासून. माझ्या आईचंही खूप विशेष भक्ती होती या पर्टिक्युलरली दैवावर आणि ती त्यामुळे लहानपणापासून मला घेऊन यायची की बघितलं की कसं वाटतं, मस्त वाटतं, प्रसन्न वाटलं पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे. अतिशय ऊर्जा मिळणारी अशी ही मूर्ती आहे आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती. सरकारची EPS 95 योजनेअंतर्गत सेवेतील कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनातील काही रक्कम प्रायव्हेट फंड म्हणून गुंतवणूक करण्याची योजना सरकारने आणली. यामध्ये अनेक सेवक कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केली जेणेकरून या योजनेतून सेवानिवृत्त वेतन मिळाले. मात्र ही योजना पूर्णपणे फसवी निघाली असून यामध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांचं 25% ही रक्कम आजतागायत पेन्शन म्हणून येत नसल्याचा दावा काही पेन्शनर्सनी केला आहे. 1995 दरवर्षास 5,000 रुपयाची गुंतवणूक करून निवृत्तीपर्यंत दरवर्षास सर्व प्रायव्हेट फंड नियमितपणे भरल्यानंतर निवृत्तीनंतर जेव्हा योजनेतून सेवानिवृत्ती वेतन देण्यात आले ते फारच कमी होते. आताच्या घडीला आम्हाला 2000 ते 1800 असे निवृत्ती वेतन देण्यात येत असून आमची शुद्ध फसवणूक असल्याचे मत काही पेन्शनधारकांनी व्यक्त केलं आहे. या योजनेबाबत सरकारने सुरुवातीला योग्य ती माहिती न दिल्याने आम्ही त्यात फसलो आहे. ह्याबाबत वेळोवेळी मंत्रालयात मंत्र्यांची भेटी घेऊन सरकारच्या निदर्शनास आणून दिले मात्र सरकार आणि मंत्री ह्याबाबत दुर्लक्ष करीत आहेत. आमच्या हक्कासाठी आंदोलनही केलं मात्र त्यावर सरकारने लक्ष दिलं नाही. आता आमच्या हक्कासाठी आम्ही प्रत्येक खासदाराच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा पेन्शनधारकांनी दिला आहे. मूळ जो प्रश्न आहे की आम्हाला आमचा हक्क मिळावा, आम्ही सरकारकडे भीक मागत नाहीये. आमच्या असलेल्या रकमेचं पूर्ण व्याज जरी आम्हाला मिळालं तर आम्ही आनंदाने राहू शकतो. परंतु आजही सरकार यात प्रचंड प्रमाणावर लूट करते या पेन्शनरांची. 95 जेव्हा स्कीम आली तेव्हा सरकारनं जे आश्वासन दिलं होतं, पेपरला पान भरून जाहिराती दिल्या होत्या, त्या सगळ्या जाहिरातीतल्या सगळ्या मजकुराला गेल्या अनेक वर्षामध्ये सातत्यानं हरताळ फासण्यात आला आणि यांच्या सुईनं बदल करत गेले जे पेन्शनरांना अन्यायकारक ठरत गेले. 31 डिसेंबरला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव येथे जमलेल्या गटांमध्ये तेढ निर्माण झाला असा दावा पुणे पोलिसांनी प्रकरणातील चौकशी दरम्यान केला आहे. या प्रकरणी प्रतिज्ञापत्र शुक्रवारी पोलिसांनी सादर केलंय, त्यात असा उल्लेख करण्यात आलाय. मात्र घटनेच्या सुरुवातीला ग्रामीण पोलिसांनी भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद यांचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असता पुन्हा पोलिसांकडनं असा दावा केला जातोय की यातून पोलीस प्रशासनाचा ताळमेळ नसल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केलंय. काल परवा दिवशी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर जे अहवाल शपथपत्र दाखल केले ते अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे आणि राज्याच्या जनतेची आयोगाची दिशाभूल करणार आहे. कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेचा कोणताही संबंध नाही असं पुणे पोलिसांच्या वतीनं आता ज्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केले त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी व नक्सल एक्सपर्ट असणाऱ्या रवींद्र कदम यांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे. असं असताना त्यांच्या भूमिकेला छेद देत पुणे पोलिसांनी जे ॲफिडेव्हिट केलेले ते केवळ आणि केवळ सरकारच्या दबावाखाली केलेले, कारण पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या निमित्तानं दाखल FIR जे काही आभासी थेरी मांडली होती त्या थेरीला कुठंच मूर्त स्वरूप देता येत नव्हतं आणि आता चार्जशीटपर्यंत ते येऊन पोचलेलं असताना देखील त्यांना ठोस अशी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी सापडली नसल्यामुळं त्यांनी हे अत्यंत चुकीचं ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे. वास्तविक पाहता भीमा कोरेगावच्या हल्ल्यामध्ये ज्या 22 वेगवेगळ्या FIR दाखल आहेत त्यापैकी 21 FIR ह्या पुणे पोलीस ग्रामीण दलामार्फत तपासल्या जात आहेत, ज्यामध्ये 100 जास्त आरोपी अटक केलेले आहेत, त्यांना तपासलं गेलेलं आहे, त्यांचे आज बेल झालेत काही अटकमध्ये, MPD ती कारवाई गेलेली. त्याच पद्धतीने 1 FIR जी आहे ती स्टेट CID मार्फत इन्व्हेस्टिगेट केली जात आहे, त्याच्यामध्ये 6 अटक केलेले आहेत, आणखीन आरोपींचा शोध सुरू आहे आणि हे देखील चार्जशीटपर्यंत आलेले आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 10 महिन्यांमध्ये कुठेही अर्बन नक्सल थेरीचा, एल्गार परिषदेचा, पुणे ग्रामीण पोलिसांचा, राज्य CID याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे की भीमा कोरेगावच्या घटनेला पुणे येथे झालेली एल्गार परिषद कारणीभूत आहे. असं असताना पोलिसांमधीलच पुणे ग्रामीण, राज्य सरकार, स्टेट CID आणि पुणे शहर असा पोलिसांमधला जे कॉन्ट्रडिक्शन आहे ते अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे आणि याला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे, कारण सरकार त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना वाचवण्यासाठी भीमा कोरेगाव हल्ल्याला अतिशय चुकीचा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे.
दिवाळी सण शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शहरातील लोकप्रतिनिधीही सण साजरा करतायत. दिवाळी सणाच्या निमित्ताने भाजपतर्फे कसबा मतदारसंघात दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सर्व नगरसेवक, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश शेनपुरे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कामाच्या धावपळीमधून सण साजरा करण्यासाठी भाजपतर्फे या दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलंय. दिवाळी म्हणजे रोषणाईचा, दिव्यांचा प्रकाशमय सण. अशा या दिवाळीत सर्वाधिक महत्व असते ते दिव्याला. सध्याच्या आधुनिकतेनुसार आता पारंपरिक दिव्याच्या जागी इलेक्ट्रॉनिक दिवे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र इलेक्ट्रॉनिक चिनी वापरण्यापेक्षा पर्यावरणपूरक दिव्यांचा वापर करावा यासाठी सोलर मॅजिक दिव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या चिनी मालाला जास्त मागणी बाजारात दिसून येते. अनेक सजावट साहित्य, दिवाळीसाठी लागणाऱ्या माळांमध्ये चिनी साहित्य मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र या चिनी साहित्याला सर्वोत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे, तो म्हणजे सोलर मॅजिक दिवा. हा पर्यावरणपूरक दिवा असून तो सौर ऊर्जेवर चालणार आहे. याची निर्मिती उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रश्मी पोत्रा यांनी केली आहे. हा दिवा मातीचा असून त्यावर तेवणारी ज्योत ही सोलर हीटरवर चालणार आहे. हा सोलर दिव्याचा उपक्रम भारतात प्रथमच झाला आहे. मातीमध्ये बनलेला आणि सोलरवरती चालणारा हे दिया आहे आणि ह्याचं नाव मॅजिक आहे. याच्या फूक मारला की जलतो, फूक मारला की बुजतो, ताळी मारली की जलतो आणि असं काही फीचर्स दिलेलं आहे त्याच्यात की हे दियाचं नाव आम्ही दिला सोलर मॅजिक दिया. आणि क्लेमध्ये आहे, दुसरा ऑइल आणि कॉटनची गरज नाही आहे आणि किती करोडो लिटर टन ऑफ ऑइल तुम्ही सेव्ह करू शकता आणि पर्यावरणाला तुम्ही सुरक्षित करू शकता. आणि दुसरा मी फायर फ्री, मतलब ॲक्सिडेंट जे होतात फायरमुळे दियापासून ते ॲक्सिडेंटचे पण तुम्ही बचत करू शकता. आज दुपारी 12:00 सुमारास पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना ऐन दिवाळीत रेनकोट शोधण्याची वेळ आली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारामळ उडाली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कंपन्यांनी दिलेला निधी स्मारकाला वापरून काय फायदा? शरद पवार यांचा सरकारला सवाल. पुण्यातील नवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी केली वंचित मुलांसोबत दिवाळी साजरी. दिव्यांच्या प्रकाशात शनिवारवाड्याचं लोभस रूप पाहण्यासाठी पुणेकरांनी केली गर्दी. आणि ऐन दिवाळीत आलेल्या पावसामुळे तिघांवर काळाचा घाला. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, सुख समृद्धी लाभो तुम्हाला या दिवाळी सणाच्या. तुम्हाला दिनमान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.